नमस्कार मित्रांनो, कोर्स इन्क्वायरी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण डॉक्युमेंट डुप्लिकेट कसं करायचं ह्याविषयी शॉर्टकट्स पाहणार आहोत. सर्वात प्रथम फाईलमध्ये आपण ओपन करूया एक डॉक्युमेंट. एक इमेज आहे, त्या इमेजमध्ये तुम्ही पाहाल आपण जेव्हा अनडॉक करतो राईट क्लिक केल्यानंतरचे ऑप्शन्स आहेत डुप्लिकेट, इमेज साईज, कॅनव्हास साईज, फाईल इन्फो आणि प्रिंट ऑप्शन. जेव्हा आपण त्याला परत एकदा डॉक करत आहोत आणि जेव्हा राईट क्लिक करतो तुम्ही पाहत असाल ऑप्शनचे शॉर्टकट्स बदललेले आहेत. ह्यावेळेस आपण क्लोज, ऑल क्लोज, न्यू डॉक्युमेंट, ओपन डॉक्युमेंट बघत आहोत. सो हे सगळे ऑप्शन्स आपल्याला ऑलरेडी इथे देखील पाहायला मिळतात, पण ह्याच्या स्ट्रीपवरती राईट क्लिक केल्यानंतरचे जे तुम्हाला ऑप्शन्स आहेत ते तुम्ही देखील इथून वापरू शकता. आपण आपल्या मागील लेक्चरमध्ये कॅनव्हास साईज पाहिलं होतं, आपण इथे इमेज साईज पाहिलं होतं ज्यामध्ये तुम्ही ऑटो केल्यानंतर रेझोल्युशन्स कसे चेंज करू शकता ह्याविषयी पण आपण पाहिलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघत असाल राईट क्लिक केल्यानंतर तुम्ही कॅनव्हामध्ये गेल्यानंतर इथून इमेज साईज कसे चेंज करू शकता हे देखील आपण पाहिलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त आपण फाईल इन्फो, म्हणजे तुमची जी फाईल आहे त्याच्याविषयीची इन्फो चेक करू शकता. तुम्हाला पाहायला मिळणार आहे डिस्क्रिप्शन काय आहे, ऑथर कोण आहे, डॉक्युमेंट टायटल काय आहे किंवा इतर जे काही इन्फॉर्मेशन जे तुमच्या इमेजविषयी तुम्हाला माहिती असायला हवी त्याला आपण डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन म्हणतो. त्याच्याच व्यतिरिक्त डुप्लिकेट हे एक ऑप्शन आहे. आपण जेव्हा डुप्लिकेट करतो तुम्ही इथे त्याच फाईलचं नाव ठेवून ॲज अ कॉपी सेव्ह करू शकता किंवा तुम्हाला कॉपी फाईल 01 नाव देऊन त्याला डुप्लिकेट करायचं आहे. रीनेम करण्याचं ऑप्शन तुम्हाला त्यावेळेसच तिथेच मिळतं. तुम्ही पाहत असाल अगदी हुबेहूब तुम्हाला तुमची डॉक्युमेंट कॉपी पाहायला मिळत आहे. आपण फाईलमध्ये फोटोशॉप डॉक्युमेंट PSD एक वर्क फाईल ओपन करूया. तुम्ही बघत असाल ह्या फाईलमध्ये बरेचसे लेअर आणि ऑप्शनवरती काम केलेलं आहे. आता ह्या PSD फाईलला आपण राईट क्लिक करून जेव्हा डुप्लिकेट करतो सेम नेम ठेवून आपण डुप्लिकेट केल्यानंतर तुम्ही पाहत असाल PSD फाईलचं इथे डुप्लिकेट झालेलं आहे. म्हणजे डुप्लिकेट ऑप्शनचा वापर तुम्ही PSD ओपन फाईल डुप्लिकेट करण्यासाठी करू शकतात. त्याच्याच व्यतिरिक्त तुम्ही इमेजेस देखील ॲज अ डॉक्युमेंट डुप्लिकेट करण्यासाठी त्याचा वापर करू शकता. तुम्हाला सेम कॉपी जेव्हा हवी असते PSD फाईलची तुमच्याकडे सेकंड ऑप्शन असतो सेव्ह ॲज करून त्याला कॉपी करण्याचं. पण त्या केसमध्ये तुम्ही जेव्हा इथे कॉपी फाईल सेव्ह करता तुम्ही इथे बघाल ती फाईल इथे येते आणि तुमची ओरिजिनल फाईल ती तिथून गेलेली असते. म्हणजे तुम्हाला तुमच्याच कॅनव्हावरती ती फाईल परत आणण्यासाठी फाईल आणि ओपन करावं लागणार आहे. पण डुप्लिकेट फॉर्मॅटने तुम्ही जागेवरतीच कॉपी डुप्लिकेट करू शकता आणि तसं तुम्ही हे नंबर ऑफ टाईम देखील करू शकता. सो डुप्लिकेट ऑप्शनचा वापर तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटला इन्स्टंटली कॅनव्हावरती डुप्लिकेट करण्यासाठी करू शकता. हो, पण तुम्हाला त्यासाठी त्याला नंतर सेव्ह करायचं असतं. सो तुम्ही नेक्स्ट टाईम ती फाईल एडिट, ओपन फाईल एडिट करण्यासाठी घेऊ शकता.